आज दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी. गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीमुळे उद्या आणि परवा महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार, भारतीय हवामान विभागानं वर्तवला अंदाज. आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झालेली नाही तर पुढे ढकलली, या संदर्भात उद्या आरोग्य विभागाची होणार बैठक, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण. नक्षलग्रस्त भागांचा विकास तसंच नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी राज्याला 1200 कोटींचा निधी द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी. UPSC परीक्षेत बार्टीच्या 9 विद्यार्थ्यांचं घवघवीत यश, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून विद्यार्थ्यांचं केलं कौतुक. नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारनं 1200 कोटींची केंद्राकडे केलेली मागणी योग्य, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या मागणीचं पहिल्यांदाच स्वागत. पंजाबच्या राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यासह 6 नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी, 19 मंत्र्यांचं हे मंत्रिमंडळ असणार. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात संयुक्त किसान मोर्चाची उद्या भारत बंदची हाक, भारत बंदच्या पार्श्वभूमीवर काय होणार याकडे सर्वांचं लक्ष. देशभरात मागील 24 तासात 28,326 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 260 कोरोना रुग्णांनी जीव गमावला. कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात, तर सोनिया गांधी भारताच्या पंतप्रधान का बनू शकत नाही, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य. नाशिकमधील लासलगाव विंचूर रस्त्यावर ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात, 5 जण ठार, मृतांमध्ये अहमदनगरच्या 2 जणांचा समावेश.